नमस्कार. श्रेया आठवले किचन अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज जरा वेगळा प्रकार बघूया, व्हेज चिला. घरात जे आपल्या अवेलेबल ज्या भाज्या असतात त्याच्यापासून आपण तो करूया. व्हेज चिल्याचं साहित्य बघूया. दोन बटाटे आपण घेतलेले आहेत. आता ह्याची मी हे स्वच्छ धुतलेले आहेत. आता ह्याची मी सालं काढते आणि हे खिसून घेते आणि खिसून एक 5 ते 7-10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. कोबी किसून घेतलेला आहे. हा साधारण एक बाउल कोबी, किसलेला कोबी असेल. एक गाजर किसून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे थोडंसं, ते आपल्याला त्याच्यात घालायचं आहे. 1 छोटा चमचा जिरं आणि थोडीशी हळद. चवीचं मीठ घ्यायचं आहे आपल्याला. बटाटे किसून 5 मिनटं पाण्यात भिजवून ठेवलेले होते मी. आता हे मी जरा असं पिळून त्यातलं पाणी सगळं काढून टाकते. आता हे सगळं आपण पिळून त्यातलं पाणी काढून टाकूया. एखाद्या नॅपकिनवर हे घालू आणि जरा 5 मिनटं असं हे पसरून ठेवू. मी त्यातलं ओलसर पाणी, गाजर, हिरव्या मिरच्या, तुम्हाला लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल, कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरं घालते, त्याच्यात थोडीशी हळद घालते. आता हे त्यातलं पाणी निघून गेलं असेल, हे बघा छान झालं. मिक्स करू. तवा तापाला ठेवलेला आहे आणि त्यात थोडं तेल घालून ठेवते मी. तोपर्यंत आपण ते कालवूया. दोन्हीकडून भाजून घ्यायचं आहे. आता मी हे दुसरीकडून पण भाजून घेते. हे बघा अगदी हलक्या हाताने घ्यायचं आहे. हे दोन्हीकडून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे बघा दुसरा करूया. तेल लावलेलं आहे त्याच्यावर तव्याला. तुम्हाला मगाशी मी दाखवलं तसंच करायचं आहे. थोडं असं अगदी कमी घातलेलं आहे. असं थोडं घातलेलं आहे मी. गोल आकार देऊ त्याला, थोडा वेज करून घेऊतो. थोडं तुम्हाला म्हटलं तर प्रॅक्टिसने ते छान जमतं, पण पटकन करायला हा छान प्रकार आहे. अगदीच काही घरात नसलं तर ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या आणि त्याचं असं चिला आपण घरी करू शकतो. असं हा निघेल. आता उलटा करू आपण. फक्त जरा सावकाश करा म्हणजे छान होतं. बघा छान झालेलं आहे. आता दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया. तुम्ही असं हे व्हेज चिला नक्की घरी तयार करून बघा. घरी असलेल्या भाज्यातनंच, सामानातनंच हे तयार केलेलं आहे. मुलांना हा प्रकार नक्की आवडेलच. तेव्हा तुम्ही जरूर हे घरी तयार करून बघा.